गुरु नानक पायी प्रवास करत होते गावोगावी लोकांना त्यांची शिकवण देत जात होते एक अतिशय प्रेमळ आणि धाडसी व्यक्ती होते हे दोन्हीही गुण होते त्यांच्यात आणि खूप आम्हाला ते आवडतात कारण ते त्यापैकी नाहीत नेहमी हसतमुख राहणारे आणि सौम्य दिसणारे संत त्यांना माहिती आहे कधी कडक व्हावं कधी मवाळ व्हावं असल गुरु <laughs> तर एक दिवस ते पाहुणे म्हणून गेले त्या भागातल्या एका अतिशय श्रीमंत माणसाच्या घरी तर जेव्हा ते काही दिवसांसाठी ह्या घरात पाहुणे म्हणून होते जेव्हा ते निघत होते त्यांनी ह्या माणसाला एक सुई दिली शिवणकामाची सुई त्यांनी ही सुई दिली आणि म्हणाले ही सुई तुझ्याबरोबर ठेव जेव्हा तू मला परत भेटशील तेव्हा तू ती मला परत देऊ शकतोस तोपर्यंत कृपया ती तुझ्याजवळ ठेव एक सुई सोन्याची नाही फक्त एक साधी सुई त्या माणसाने ती घेतली आणि ती स्वतःबरोबर ठेवली मग गुरु गेल्यावर त्यांनी त्याच्या बायकोला सांगितलं गुरूंनी मला एक सुई दिली आहे आणि ती मला सुरक्षित ठेवून त्यांना नंतर परत करायची आहे त्याची बायको जी त्याच्यापेक्षा थोडी हुशार होती सहसा त्यांना तसं वाटतं <laughs> ती म्हणाली मूर्खा तू गुरुकडनं सुई का घेतलीस जर तू काही घेतलंस त्यांच्यासारख्या माणसाकडून आणि समजा ते म्हातारे आहेत जर त्यांचा मृत्यू झाला आणि तुला ही सुई त्यांना परत करता आली नाही तर तू काय करशील तू कायम ऋणी राहशील एका गुरुकडून सुई घेतलीस का घेतलीस तू त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं तू काहीही घेऊ नये आपण जे देतो ते ठीक आहे पण अशा व्यक्तींकडून काहीही घेऊ नये आणि जर ते मरण पावले आणि निघून गेले तर तू ही सुई स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही आणि परत करू शकत नाही ही सुई स्वर्गात घेऊन जाऊन परत करणं शक्य नाही आहे म्हणजे मग तू ऋणी राहशील कायम कायम आणि कायम आणि तुला ते एक कर्म धुवून टाकता येणार नाही आणि याचा अर्थ कदाचित हजार जन्म परत यावा लागेल ही काही चांगली गोष्ट नाही आहे कसंही करून त्यांना शोधून काढ आणि ताबडतो परत कर तर त्या माणसाने गुरुच्या मागे जायला सुरुवात केली गुरु पटापट चालतात पण हळूहळू काही महिन्यांनी त्या माणसाला गुरूंची भेट झाली भेटल्यानंतर तो त्यांना म्हणाला गुरुदेवा मलाही सुई सोबत न्यायची इच्छा नाही कारण तुमचं वय झालंय कदाचित जर तुमचा मृत्यू झाला तर मी कायमचा ऋणी राहीन आणि मला माहिती आहे की मी ही सुई स्वर्गात घेऊन येऊन तुम्हाला परत करू शकत नाही मग गुरु नानक म्हणाले तर तुला माहितीये की तू ही सुई स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाहीस हे माहितीये तुला बरोबर तो म्हणाला हो मग जेव्हा तुला माहिती आहे की तू एक सुई घेऊन जाऊ शकत नाहीस तर मग ह्या सगळ्या गोष्टी तू का गोळा करतोयस त्यापैकी कुठलीही गोष्ट तू घेऊन जाऊ शकणार नाही जर तू एक सुई नेऊ शकत नाही तर नक्कीच बाकीचं काही नेऊ शकणारच नाही मग त्या माणसाला समजलं त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि घरी परत गेला जे काही विकू शकतो ते सर्व काही विकलं फक्त कुटुंबापुरतं जे लागतं ते ठेवलं स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आणि बाकीचं कारण तो संपूर्ण समाज गरिबीनं ग्रासलेला होता म्हणून तो जे काही गरजेचं आहे ते सर्व बांधत गेला भोवतालच्या लोकांच्या कल्याणासाठी इतके दिवस लोक गरिबीत राहत होते आणि तो फक्त जमा करत चालला होता जग म्हणजे मर्यादित जागा आहे ही पृथ्वी एक मर्यादित स्रोत आहे जर प्रत्येक व्यक्ती सगळं काही सतत जमा करत राहिला तर त्यातून फक्त संघर्ष निर्माण होईल फक्त वेदना निर्माण होतील जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती कुठेतरी स्वतःमध्ये हे ठरवत नाही की बरं मला एवढं लागतं ह्या पलीकडे मी जाणार नाही माझ्या बाकीच्या क्षमता मी सगळ्यांच्या कल्याणासाठी वापरीन जर एवढं एखाद्या मनुष्यामध्ये आलं नाही तर तो स्वतःसाठी आणि जगासाठी एक अनर्थ असेल पृथ्वीवरचा अनर्थ हा काही भूकंप नाही आहे ज्वालामुखी नाही आहे सुनामी नाही आहे खरा अनर्थ म्हणजे मनुष्याचं अज्ञान आहे हा एकमेव अनर्थ आहे अज्ञान हाच एकमेव अनर्थ आहे आत्मज्ञान हाच एकमेव खर उपाय आहे खरोखर दुसरा कुठलाही उपाय नाही आहे जरा पहा याकडे अध्यात्मक प्रक्रिया जर ती जिवंत करायची असेल हे त्यागाबद्दल नाही आहे हे फक्त समजूतदारपणे जगण्याबद्दल आहे चुकीचे शब्द वापरलेत बाहेरच्या विद्वानांनी त्याग असा कुठलाही शब्द नाही आहे कुठल्याही भारतीय भाषांमध्ये तुम्हाला माहीत नसेल आहे कदाचित हो ना त्याग असा कुठलाही शब्द नाही आहे संस्कृत भाषेमध्ये हे बाहेरून आलेले लोक आहेत जे म्हणतात की ह्या माणसाने त्याग केलाय नाही त्याने केला ना पूर्ण विश्वाला आपलंसं केलंय आणि तुम्हाला वाटतं त्याने त्याग केलाय तो तुमचा समज आहे कारण तुम्ही जीवनाचा विचार करू शकत नाही ह्या 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 गोष्टी असल्याशिवाय पृथ्वीचा एक भाग माझा आहे त्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही कुणीतरी संपूर्ण विश्वाला आपलंसं केलंय त्यामुळे त्याने विचारही केला नाही काही गोळा करायचा कारण सगळे तारे त्याचे आहेत संपूर्ण आकाश गंगा त्याची आहे त्याने असा विचार केला नाही की त्याने काही गोळा करायला पाहिजे आणि स्वतःच्या बॅग आणि बँकेमध्ये ठेवायला पाहिजे हे त्याला वाटलंच नाही हे त्याच्या मनातही आलं नाही हा त्याग नाही आहे त्यामुळे जीवन समजणं एक आंतरिक दृष्टिकोनातून फक्त व्यवहारी दृष्टिकोनातून नाही कारण व्यवहारी दृष्टिकोन केवळ जिवंत राहण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला जीवनाच्या आंतरिक दृष्टिकोनाची गरज आहे